कोणी सांगितलं? तुम्ही चुकीच्या सोर्सेसवर जाऊ नका. आज आपण पाहत आहात मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये इंडिया जीते का भारत याची आज बैठक आहे, ही तिसरी बैठक आहे. तिसऱ्या बैठकीच्याच आपण पाहता थोड्या दिवस आधी केंद्र सरकारने 200 रुपये कमी केले. आता महत्वाची गोष्ट म्हणजे एवढी धसकी केंद्र सरकारने घेतलेली आहे आणि आपण बघताय की आम्ही सगळेच देशप्रेमी पक्ष एकत्र आलो आहोत. नाही मला वाटतं त्यांनी पहिलं सांगावं की गुवाहाटीचा खर्च कोणी केलेला, सुरतचा खर्च कोणी केलेला, त्या चार्टर्ड प्लेनचा खर्च कोणी केलेला, जे 50 खोके ते आमदारांना दिले गेले त्याचा खर्च कोणी केलेला, ह्याच्यावर लोकांनी बोलावं. बरं, जी दसऱ्याची सभा त्यांनी करायचं बघितलं, आमचा दसऱ्याची सभा ढापण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात पण असं ऐकलं गेलं होतं की 10 कोटी एसटीला दिले गेले होते. कुठचाही त्यावेळी पक्ष नसताना हे पैसे कुठून दिले होते? तर ह्याच्यावर तर चर्चा व्हायला पाहिजे. आणि हे सरकारी खर्च होता का की कोणाच्या खिशातून आला होता, खोक्यांमधून आला होता? जाऊ दे, त्या बॅनरबाजीकडे लक्ष देऊ नका. ज्यांच्याकडे जनता नसते, सोबत जनता नसते, ते बॅनर लावतात. आम्ही स्वतः 2 किंवा 3 राम मंदिराच्या तिथे गेलेलो होतो. पहिली मागणी ही उद्धव साहेबांनी केलेली, पहिले मंदिर फिर सरकार, हे आम्ही सांगितलं होतं. भाजपचं शून्य श्रेय राम मंदिर आपल्या देशात आणण्यासाठी जो निकाल आला तो सुप्रीम कोर्टाचा आला, त्याच्यात केंद्र सरकारचा काडी मात्र संबंध नव्हता.